बेळगाव तालुक्यातील संभाजीनगर व हवळनगर येथील रहिवाशांनी कारखान्याच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या निषेधार्थ कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करून आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या 30 वर्षांपासून संभाजीनगर आणि हवळनगर या दोनही ठिकाणी वास्तव्यास असून तेथील कारखान्यांमुळे कधीच अडचण आली नाही, पण अलीकडे कुटुंबे राहत असलेल्या परिसरात काही कारखाने स्थायिक झाले असून दिवसाचे 24 तास कारखाने सुरू असतात. या कारखान्यांमुळे घरामध्ये प्रदूषण पसरत आहे. त्यांमध्ये घर बांधलेलं आहे. 32 वर्षापासून फाळापट्टी, पाणीपट्टी, लाईट पट्टी, भंगी पट्टी, ही पट्टी, ती पट्टी, प्रत्येक गोष्ट दिली जाते. माझ्याकडे पावते आहेत, परंतु आजतागत सिंगल तिथं पंचायतीनं रोड केलेला नाही. आमदार निधीचा फंड तर वेगळा झाला आणि ते काही सुखसुविधा हे ते काही एक नाही आहे. मला लागून 2-3 हे तुमचं इंडस्ट्रियल एरियाची बाउंड्री येते, परंतु जेवढी घाण आहे ती सगळी माझ्या दरवाज्यातच. बाकी जे पण ह्या मॅडमने आता सांगितले, प्रत्येकानं प्लॉट म्हणून खरेदी केलेला आहे आणि आता इंडस्ट्रियल एरिया म्हणून आमच्याकडे तो सगळे उभ्या शॉर्ट प्लसचं ओपन ठेवायचं, तो धूर सोडायचा, फिटलिंग करायचं, ग्राइंडर करायचं. आता एक 2-3 महिन्यामागे रुरल पोलीस स्टेशनला चांगलं माहिती आहे, जवळजवळ 16 लाखाची चोरी मी धरून दिली. 16 लाखाची चोरी मी धरून दिलेली आहे तिथं माझ्या घरच्या कुत्र्यामुळं, त्यांच्यामुळं अभिषेक अलवायची चोरी झालेली होती. रुरल पोलीस स्टेशनला त्याचा बाकायचा रिपोर्ट आहे, सगळं काय आहे. परंतु पंचायतीतर्फे किंवा इतर आमदार निधीतून ना रोड आहे, ना पाणी आहे, ना लाईट आहे. ती लवकरात लवकर व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही इथं आले. टोटल ज्या इंडस्ट्रियल एरिया सोडून जे मंडळ झालेले ते मंडळ बंद पडाव्या, हां, त्यांचा डस्ट किंवा कशाचा आम्हाला प्रॉब्लेम होऊ नये. रोड व्हावा, पाणी यावं, लाईट यावं, त्या सुखसुविधा ज्या जनतेला मिळतात त्या आम्हाला मिळावं, एवढीच आमची मागणी आहे. ಹಿಂದಕ್ಕೊಂದ್ಸಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದವ್ರ ಏನೋ ಹೆಚ್ಚಿನ ತೊಂದರೆ ಸರ್. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಹಾಕಿದವ್ರ याचा विपरीत परिणाम कुटुंबियांच्या आरोग्यावर होतो. यामुळे आधीच काहींना गंभीर समस्या निर्माण होत आहेत. समाजाला मारक ठरणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. विश्वनाथ देसाई, KNNCT News, बेळगाव.